शाळांना अघोषित सुट्टी लागल्यामुळे मैदानात मुलांची संख्या वाढली आहे. पण आता अशी बेमोसमी सुट्टी लागण्याचं कारण म्हणजे शाळेतून शिक्षक गायब आहेत. पुणे मनपाच्या शाळातली ही स्थिती आहे. शिक्षकच गायब असल्यामुळे मुलं शाळेत जाऊन करणार काय. 5 आणि 6 फेब्रुवारीला नवी मुंबईत प्राथमिक शिक्षकांचं राज्यस्तरीय अधिवेशन आहे. शिक्षकांना शासनाकडून 6 दिवसांची रजा मंजूर करण्यात आली आहे. मात्र ही रजा घेताना म्हणजेच अधिवेशनाला जाताना शाळेचं कामकाज बंद होणार नाही याचं नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. असं असलं तरी शिक्षक शाळा अक्षरशः वाऱ्यावर सोडून पगारी सुट्टीवर गेले. शिक्षक अधिवेशनानिमित्त ओस पडलेल्या शाळांपैकी एक शाळा म्हणजे पुण्यातल्या शिवाजीनगर वाकडेवाडी परिसरातली ही मनपा शाळा क्रमांक 47 पहिलीचा हा वर्ग, त्याला ताळा लागलेला आपल्याला दिसतोय. एकूण या ठिकाणी 3+1 असा 4 जणांचा स्टाफ असल्याचं सांगण्यात येत आहे. सगळेच्या सगळे शिक्षक जे आहेत ते अधिवेशनाला गेलेत आणि त्यामुळे आज या शाळेमध्ये एका अर्थाने सुट्टी आहे. याचा अर्थ महापालिकेच्या शिक्षण मंडळानं सूचना देऊनही नोटिसा पाठवूनही काहीच उपयोग झालेला नाही आहे. महापालिकेच्या 311 प्राथमिक शाळा आहेत. त्यात सुमारे 85,000 विद्यार्थी शिकतात. शाळांमधील 2446 शिक्षकांपैकी 1 अधिवेशनाला गेलेत. अशा शाळांच्या मुख्याध्यापकांना शिक्षण मंडळानं नोटिसा बजावल्या आहेत. पुणे महानगरपालिकेअंतर्गत मनपाच्या सुमारे 1028 शिक्षकांनी त्या नवी मुंबईला जे अधिवेशन आहे तिथं जाण्यासाठी रजा टाकलेल्या आहेत. आणि रजा टाकताना शाळा चालू असण्याची दक्षता घ्यावी असं शासन पत्रकात उल्लेख आहे. त्याबाबत मात्र 36 शाळांनी शाळा बंद आहेत आणि त्या बंद असलेल्या शाळा बंद असायला नको होत्या म्हणून मुख्याध्यापकांना कारण दाखवा नोटीस दिलेली आहे. शिक्षकांनी संघटनेच्या अधिवेशनाला जावं की नाही, त्यांना त्यासाठी पगारी सुट्टी द्यावी की नाही याबाबत मतभिन्नता असू शकते. मात्र शाळा बंद ठेवून अधिवेशनाला जाण्याचं समर्थन होऊ शकत नाही. आता तर उच्च न्यायालयानं या प्रकाराला दणका दिलाय. त्यामुळे शिक्षक आणि सरकार या दोघांनीही योग्य कायदो धडा घ्यावा. अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.